तर या दरवाढीमुळे अनेक जण सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्याचं नवं इलेक्ट्रिक कार धोरण हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे. राज्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसंच त्यामुळे होणारं प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरणपूरक पर्याय आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण अंमलबजावणी खर्च 930 कोटी रुपये अपेक्षित आहे. हा खर्च टप्प्याटप्प्यानं पुढील 4 वर्षात होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आता जगभरात जे ट्रेंड आहे जे 2025 पर्यंत आपण बघाल की हे सगळं चित्र बदलणार आहे त्याच दिशेने आपण चाललेलो आहोत ते आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. ह्या गोष्टीचा एकच अर्थ आहे की पुढच्या 3-4 वर्षामध्ये जो जगात बदल होणार आहे जे एक वेगळं रेव्होल्युशन होत आहे क्लायमेट चेंजचं रेव्होल्युशन त्याच्यात आपण कुठेही महाराष्ट्र म्हणून मागे पडता कामा नये ह्याच्यासाठी आपण हे महत्त्वाचं पाऊल उचलत आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा साम टीव्ही.